काय होतं नेमकं गंगाखेड कारखान्याचं प्रकरण. झी 24 तासनं गेल्या वर्षी या गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला होता. पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. रत्नाकर गुट्टेंच्या गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडचा कारनामा. फसवणूक झाल्याप्रकरणी न्यायालयात धाव घेतलेले हे शेतकरी. पीक कर्ज काढण्यासाठी बँकेत गेलेल्या या शेतकऱ्यांना आधीच आपल्या नावावर पीक कर्ज असल्याची माहिती मिळाली आणि त्यांना धक्काच बसला. गंगाखेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या नावे तर थेट नागपूर येथील आंध्रा बँकेतून पीक कर्ज उचलण्यात आल्याची धक्कादायक बाब या शेतकऱ्यांनी समोर आणली आहे. बँकेमध्ये सिबिल काढायला गेल्याच्या नंतर लक्षात आलं की आपल्या नावाने कर्ज उचललेलं आहे म्हणून. नंतर ते कोणी उचललं हा विचारलं असता मग ते गंगाखेड शुगरचं नाव निघालं त्याच्यामध्ये. आंध्रा बँक शाखा नागपूरच्या नावेने नाही, आमची कुठलीही अकाउंट ओपन केलेलं नाही, आमची कुठलीही अकाउंटवर सही पण नाही. ज्या वेळेस आम्ही पीक कर्ज मागण्याकरता आमच्या ही आपली बँकेत गेला ते कुठली म्हणतात त्याला आम्हाला जी ग्रामीणला जी बँक असते त्या बँकेत गेल्यानंतर त्यांना चौकशी केली की आम्हाला पीक कर्ज हवं आहे. आता हे शेतीच्या पेरणीचे वगैरे दिवस जवळ येत आहेत तर त्यांना सांगितलं की तुमचे हे या बँकेमध्ये नागपूर शाखेमध्ये तुम्ही पीक कर्ज घेतलेलं आहे ना, आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. या शेतकऱ्यांच्या दाव्यानुसार सहा राष्ट्रीयकृत बँकेतून शेतकऱ्यांच्या नावे परस्पर पीक कर्ज उचलण्यात आलंय. यात आंध्रा बँकेची नागपूर शाखा, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, रत्नाकर बँक आणि सिंडिकेट बँक यांचा समावेश आहे. या बँकांमधून 8000 आसपास शेतकऱ्यांच्या नावे 328 कोटी रुपये कर्ज रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडनं उचलल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. यातल्या सिंडिकेट बँकेच्या परभणी शाखेचा लेखापाल अहवाल झी मीडियाच्या हाती लागलाय. सिंडिकेट बँकेच्या या अहवालात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलल्याप्रकरणी गंभीर ताशे रेवण्यात आले. तसंच शेतकऱ्यांच्या नावे घेतलेलं कर्ज गंगाखेड साखर कारखान्याच्या खात्यात तात्काळ वळतं केल्याप्रकरणी झालेली अनियमितता समोर आली आहे. सिंडिकेट बँकेच्या परभणी शाखेच्या लेखापरीक्षण अहवालानुसार गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडनं हमी घेतलेल्या 2607 कर्जदार शेतकऱ्यांचं सिबिल रिपोर्ट आढळून आलेलं नाही. पीक कर्जाच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त पीक कर्ज मंजूर करताना क्षेत्रीय अधिकाऱ्यांची मान्यता घेतलेली नाही. कर्जदारांकडून नियमानुसार KYC कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आलेली नाही. उलट गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडनं पुरवलेल्या कागदपत्रांच्या आधारे कर्ज पुरवण्यात आलं. कर्ज मंजूर करताना चालू 7-12 घेण्यात आलेला नाही. सिंडिकेट बँकेच्या परभणी शाखेचा हा लेखापरीक्षण अहवाल अर्थात ऑडिट अहवाल आहे आणि याच्यात पीक कर्ज जे काढलं जायचं आणि ते थेट गंगाखेड साखर कारखान्याच्या खात्यावर कशा पद्धतीने जमा व्हायचं याचा उल्लेख ऑडिटरने आपल्या या अहवालामध्ये केलेला आहे. त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की शेतकऱ्याचं पीक कर्ज मंजूर झाल्यानंतर ते त्याच्या कर्ज खात्यात जमा होत होतं. तिथून कर्ज खात्यातनं ही रक्कम जी आहे ती त्याच्या सेव्हिंग अकाउंटवर म्हणजे बचत खात्यात जमा होत होती आणि तात्काळ शेतकऱ्याच्या बचत खात्यातून ही रक्कम गंगाखेड शुगर एनर्जी लिमिटेडच्या चालू खात्यामध्ये जमा होत होती आणि ऊस लावण्यासाठी खरं तर हे पीक कर्ज बँकेने मंजूर केलं होतं परंतु त्याचा वापर या कारणासाठी झाला नाही असा स्पष्ट ताशेरे जे ऑडिटरने आपल्या या अहवालामध्ये ओढलेले आहेत.